मुंबई ठाणे वगळता इतर भागातल्या शाळा सुरूच ठेवण्याची भूमिका शिक्षण विभागानं घेतली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातल्या शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतलाय. त्यानंतर हा निर्णय जाहीर केलाय. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यानं हा निर्णय घेतलाय. गोव्यातही शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 26 जानेवारीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी कोरोना कृती दलाची बैठक घेतली, त्यानंतर हा निर्णय जाहीर केलाय. लस घेण्यासाठी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागणार आहे. मनमाडच्या इंडियन हायस्कूल शाळेतील एका शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं विद्यार्थी आणि पालक धास्तावलेत. शाळा प्रशासनानं तातडीनं शाळेला 3 दिवस सुट्टी जाहीर केली आहे, तर पालिकेनं शाळेचा परिसर सॅनिटाईज केलाय. मुंबईत ओमायक्रॉनमुळे वेगानं रुग्ण वाढ होतीये, मात्र तुर्तास तरी लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचं पालिका आयुक्त इक्बाल सिंग चेहरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान निर्बंध आणखी कठोर करण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बीएमसीनं इमारती प्रतिबंधित करण्याबाबतच्या नियमावलीत बदल केला आहे. इमारतीतील 20% अधिक घरांमध्ये कोरोना रुग्ण असतील तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. अशा इमारतीतले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील रहिवाशांसाठी सुद्धा नियम घातले आहेत. मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करताना घोटाळा होत असल्याचा आरोप एका प्रवाशानं केलाय. लंडनमधून आलेल्या मनोज नावाच्या प्रवाशाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. लंडनमध्ये विमानात चढताना निगेटिव्ह असलेल्या 15 प्रवाशांना मुंबईत उतरताच पॉझिटिव्ह घोषित करण्यात आल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आलाय. I am here trying to get to my father-in-law's funeral. That came up. 2 आठवड्यांपूर्वी मोठी गृहसंकुलं आणि इमारतींपुरता मर्यादित असलेला कोरोना रुग्णांचा प्रसार आता चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वेगानं होतोय. या परिसरातील रुग्णसंख्या वेगानं वाढू लागल्यानं प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही वाढली आहे. कोरोनानं सेलिब्रिटींचीही चिंता वाढवली आहे. ख्रिसमस न्यू इयर सेलिब्रेशन डोकेदुखी ठरलंय. जॉन अब्राम, मृणाल ठाकूर, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर बाधित आहेत. गेल्याच आठवड्यात अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर, तिचा नवरा करण बुलानीलाही कोरोना झालाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोना झालाय. ट्विटरवरून त्यांनी याबाबत माहिती दिली. केजरीवाल यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, त्यांनी होम क्वारंटाईन करून घेतलंय. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते, त्यामुळे आरोग्य विभाग पुन्हा एकदा सतर्क झाले. 24 तासात जिल्ह्यात 29 रुग्ण आढळले आहेत. या शहरातल्या 19 जणांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा आणखी 1 रुग्ण आढळला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण ओमायक्रॉन यामुळे आता पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम संकल्पनेची चर्चा होते. त्यातच सरकार आता वर्क फ्रॉम होमसाठी नवे नियम आणण्याचा प्रयत्न करते. श्रम मंत्रालयानं याबाबत एक ड्राफ्ट तयार केला आहे. याबाबत जनतेला काय वाटतं याबाबतची मतं 30 दिवसांच्या आत श्रम मंत्रालयाकडे नोंदवायची आहेत. त्याचा विचार सरकार करणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाले. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आता अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही चाचणी करून घ्यावी लागणार आहे. नागपूरमध्ये लसीकरण झालेल्या मात्र कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनला परवानगी देण्यात आली. महापालिकेनं हा निर्णय घेतला. नागपुरात सध्या झपाट्यानं कोरोनाचे रुग्ण आढळतात. काल नागपुरात 133 कोरोनाबाधित आढळले होते. अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावलाय. जगभरात ओमायक्रॉन संसर्गाचा धोका वाढत असतानाच अमेरिका आणि युरोपात गेल्या 24 तासातल्या रुग्णवाढीच्या संख्येत घसरण झाली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना कोरोना झालाय. अमेरिकेत 24 तासांमध्ये 1,85,000 जण कोरोनाबाधित झालेत. कोरोनावर उपचार करण्यासाठी मोलनोपिरावीर ही गोळी बाजारात आली. आजवरचं कोरोनावरचं हे सर्वात स्वस्त औषध आहे. दिल्लीसह देशातल्या काही शहरात याच्या वापराला परवानगी दिली. 1,399 रुपयात या गोळ्या उपलब्ध झाल्यात. रोज 2 अशा 5 दिवसांच्या गोळ्यांचा हा कोर्स असेल, पण गंभीर रुग्णांवरच याचा वापर करण्यासाठी DCGIनं परवानगी दिली.
टेस्टचे रिझल्ट चांगले आलेत. हैदराबादच्या AIG हॉस्पिटलमध्ये याचा अभ्यास झाला. मिक्स अँड मॅचमुळे 4 पटींनी अँटीबॉडीज वाढतात असा हॉस्पिटलचा दावा आहे. बूस्टर डोसवेळी कॉकटेलचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल असंही हॉस्पिटलनं म्हटलंय. मुंबईत मुलांचा प्रतिसाद पाहून केंद्र वाढवली जाणार आहेत. सध्या 9 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या मुलांना केंद्रावर नेआण करण्यासाठी वाहनांची सोय केली आहे. खासगी शाळा तयार असतील तर 4-5 दिवसांनी शाळांमध्ये लसीकरणासाठी पथकं पाठवणार असंही पालिकेनं सांगितलंय. सातारा शहरातल्या शाहूनगरच्या गुरुकुल स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी 100% लसीकरण पूर्ण झालं. त्यामुळे गुरुकुल स्कूल ही संपूर्ण लसीकरण करणारी भारतातली पहिली शाळा ठरली आहे. आरोग्याला प्राधान्य देणं ही आपली नैतिक जबाबदारी समजून लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शाळेतल्या 15 ते 18 वयोगटातल्या 165 विद्यार्थ्यांचं लसीकरण जिल्हा रुग्णालयामार्फत 100% पूर्ण झालं. नवी मुंबईत पहिल्या दिवशी 8,500 मुलांचं लसीकरण झालं. महापालिकेनं 206 शाळांमध्ये 3 ते 10 जानेवारी या कालावधीत लसीकरणाचं नियोजन केलं. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातल्या 36 शाळांमध्ये लसीकरणाची विशेष सत्र आयोजित करण्यात आली होती. 8 दिवसात 72,823 विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं नियोजन केलंय. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात पहिल्याच दिवशी 1,145 जणांचं लसीकरण झालं. पालिकेतल्या 14 शाळांमध्ये लसीकरण केलंय. यावेळी विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासन करतंय. राणीच्या बागेत पर्यटन वेळेवर निर्बंध घातले आहेत, पण वाढती रुग्णसंख्या पाहता आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत. रोज दुपारी 4 वाजता बंद होणारं गेट आता 3 लाच बंद होणार आहे. रविवारी तर गर्दी इतकी वाढलेली की 2 वेळा बागेचं गेट बंद करावं लागलेलं, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. 29 आणि 30 जानेवारीला म्हाडाची परीक्षा होणार होती, मात्र पोलीस उपनिरीक्षक आणि म्हाडाच्या विविध पदांची परीक्षा ही एकाच दिवशी आल्यानं हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार होता. आता सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं म्हाडानं सांगितलंय. कल्याणच्या KM अग्रवाल कॉलेजमधला फलक सध्या चांगलाच व्हायरल होतोय. लेक्चर कमी घेणाऱ्या प्राध्यापकांच्या यादीचा फलकच कॉलेजच्या आवारात लावण्यात आलाय. जुलै ते नोव्हेंबर कमी लेक्चर घेणाऱ्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या 6 प्राध्यापकांची यादी कॉलेजच्या गेटवर लावली आहे. मजूर टंचाई आणि दिवसा विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेले नाशिकच्या कळवण परिसरातले शेतकरी चक्क रात्रीच्या अंधारात कांदा लागवड करतायत. उन्हाळ कांद्याचा आगार मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्यातील किमान तापमान वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील आठवडाभर कडाक्याची थंडी पडण्याची कोणतीही चिन्ह नाही. राज्याच्या तापमानात 2 ते 3 अंश वाढ होण्याचा अंदाज आहे. रेल्वे स्थानकांवरील मासिकं, वृत्तपत्रांच्या स्टॉलवर पेपर आणि मासिकांपेक्षा खाद्यपदार्थांची सर्वात जास्त विक्री होत असल्याचं समोर आले, त्यामुळे प्रवासी वाचकांची मोठी गैरसोय होती. वृत्तपत्र आणि मासिकांसाठी स्वतंत्र दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाण पुलाच्या जुन्या पुलाचं काम MMRDA आणि मध्य रेल्वेनं आजपासून हाती घेतलंय, त्यामुळे जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. नव्या पुलावरून तसंच 12 बंगला मार्गे ही वाहतूक सुरू राहील, त्यामुळे पुढील 1.5 वर्ष ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. 39 केंद्रांवर मतदान प्प्रक्रिया पार पडणार आहे. यापूर्वी 6 जागा बिनविरोध झाल्यात. उर्वरित 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, जनसुराज्य आणि मित्रपक्ष एकीकडे, तर शिवसेना, शेकाप आणि मित्रपक्ष दुसरीकडे निवडणूक रिंगणात उभे आहेत. सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी तरतूद केलेले 2,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 2023 पर्यंत हे निधी उभारण्याचं लक्ष पालिकेनं केलं आहे, त्यामुळे युद्धपातळीवर प्रकल्पाचं काम सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सिलिंगच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग तयार केला जातोय.
महावितरणच्या 11,000 कोटींच्या कर्जाला राज्य शासनाने हमी दिली आहे. रोज 23,000 मेगावॅटची मागणी थेट 16,000 आली. लॉकडाऊनमुळे महावितरणचंही आर्थिक नुकसान झाले. ही तूट भरून काढण्यासाठी ऊर्जा विभागाला कर्ज काढावं लागते. याच कर्जाला राज्य सरकारनं हमी दिली आहे. दक्षिणेची काशी समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर इथून उगम पावलेल्या गोदावरी नदीची निफाड तालुक्यातल्या करंज गावात महाआरती झाली. सिद्धेश्वर भक्त मंडळातर्फे विठ्ठलनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही महाआरती केली. यावेळी गोदावरी नदीची विधिवत पूजाही करण्यात आली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला राज्यात 60,000 बालकांचा जन्म झालाय. तर संपूर्ण जगामध्ये 1 जानेवारीला 3,71,000 बालकांचा जन्म झालाय. मात्र 2020च्या तुलनेत राज्याची ही आकडेवारी कमीच आहे. कल्याण डोंबिवली महापालिका सुरक्षा विभाग आणि ट्रायम्फ ब्लड बँकेनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून थॅलेसिमिया आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी या शिबिराचं आयोजन केलं होतं. तब्बल 80 युनिट रक्त यावेळी संकलित करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरच्या एका युवकानं राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. अमर सुरेश मेश्राम या युवकानं ही प्रतिकृती तयार केली आहे. 304 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी 6 महिने लागले. फाईल शीट, टूथपिक्स आणि प्लायवूडचा वापर यासाठी करण्यात आला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे